टेन्थ मैथमेटिक्स मध्ये पार्ट वन टू मध्ये फिफ्थ नंबरचा चैप्टर आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री। बघा कोऑर्डिनेट ज्योमेट्री पुनः करा कि गड़बड़ है। दोन पॉइंट दिलेले असतात। सपोज हा ए आहे त्याच्या कोऑर्डिनेटला म्हणतात एक्स वन वाय वन। तिथे काही नंबर दिलेले असतील टू थ्री मायनस टू थ्री मायनस थ्री काही असतील प्लस मायनस जीरो असेल काही असेल। ए चे कोऑर्डिनेट काय आहेत एक्स वन वाय वन। आणि दुसरा पॉइंट दिलाय समजा बी त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत एक्स टू वाय टू। बरोबर आहे। ए चे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन बी चे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू। डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू दोन पॉइंट मधला डिस्टन्स काढण्यासाठी पहिल्या पॉइंटच्या कोऑर्डिनेटला म्हणा एक्स वन वाय वन दुसऱ्या पॉइंटच्या कोऑर्डिनेटला म्हणा एक्स टू वाय टू। डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर फॉर्मुला आहे स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर। या फॉर्मुल्याचा सगळ्यात जास्त आपणाला यूज करायचा या चॅप्टरमध्ये। याला म्हणतात डिस्टन्स फॉर्मुला। कोणता फॉर्मुला काय आहे मग आता तुम्ही ए आणि बीज देते असं काही नाही पी क्यू देत आहे एम एन देते जे काही दिलेलं असेल ते। डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज इक्वल टू काय ए ला म्हणा एक्स वन वाय वन बी ला म्हणा एक्स टू वाय टू। डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर। एक प्रॉब्लेम करून दाखवतो मग तुम्हाला चांगलं कळेल। सॉल्वड मधला पहिला प्रॉब्लेम लिहून घ्यायचा हे आधी बोर्डावरला लिहून घ्या। आणि पेज नंबर 104 104 वर सॉल्वड एक्झाम्पल नंबर 1 आहे ते लिहून घ्यायचा। हे लिहिलात फॉर्म्युला प्रॉब्लेम पण लिहिलात। बघा इकडे सगळेजण इकडे लक्ष द्या। पी मायनस वन कॉमा वन अँड क्यू 5, -7 पीचे कोऑर्डिनेट काय आहेत -1, 1 आणि क्यू चे कोऑर्डिनेट काय आहेत 5, -7। आता मला सांगा या पहिल्या पॉइंटला का म्हणा
एक्स वन वाई वन ह्या दुसऱ्या पॉइंटला का म्हणा एक्स टू वाई टू असं लिहायची गरज पडत नाही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस झाल्यावर पण सुरुवातीला लिहा काही फरक पडत नाही सोपं जावं म्हणून मग कोणते दोन पॉइंट आहेत पी आणि क्यू डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू सांगा स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर व्हॅल्यू पुट अप करू सांगा काय एक्स टू फाईव्ह मायनस एक्स वन परत मायनस वन आहे म्हणून अजून एक ब्रॅकेट करा मायनस वन आणि असं करा कळालं हे फॉर्म्युल्यातलं मायनस हे व्हॅल्यू मधलं मायनस स्क्वेअर प्लस सांगा बरं वाय टू मायनस सेवन मायनस वाय वन वन ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर मायनस मायनस फाईव्ह प्लस वन मायनस सेवन मायनस वन मायनस एट स्क्वेअर सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स आणि मायनस एट स्क्वेअर मायनसचा जरी स्क्वेअर असला तरी काय येतो तो प्लस येतो सिक्स्टी फोर इज इक्वल टू हंड्रेड तर डिस्टन्स ऑफ पी क्यू किती आलं सॉरी 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 डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हंड्रेड किती टेन कळालं का बघा सगळ्याला एक प्रॉब्लेम जर कळाला सगळ्या चॅप्टर या फॉर्म्युल्याशी निगडीत आहे म्हणजे वेगवेगळे टाईपचे जरी प्रॉब्लेम असले तरी हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचाच आहे हा तुम्हाला इलेवन्थ ट्वेल्थमध्ये पण आहे ज्याला कोणता फॉर्म्युला म्हणतो आपण डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर येते लक्षात सगळ्यांच्या लिहा आणि प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये पहिल्या सहा प्रॉब्लेम आहेत ते अगोदर तुम्ही करायचं आणि मग नंतर मी करून दाखवणार हे लिहिलं झाल्यावर
Stop.